नमस्कार, मी अनिता अनिता केदारच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण फक्त अर्धा चमचा तेल वापरून ब्रेड आलू टोस्ट बनवणार आहोत. एकदम कुरकुरीत होतात, चवीला तर अप्रतिम लागतात. तर तुम्ही हे नक्की करून बघा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला झटपट 5 मिनिटात असा नाश्ता कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. आज आपण उरलेल्या बटाट्याच्या भाजीपासून आणि ब्रेडपासून ब्रेड आलू टोस्ट फक्त अर्धा चमचा तेलात बनवणार आहोत. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात. आणि माझ्या घरात तर हे माझी मुलं जर बटाट्याची भाजी कधी उरली आणि ती वाया गेली असं कधी होतच नाही, कारण माझ्या मुलांना हे खूप आवडतात. तर आज मी तुम्हाला ती रेसिपी दाखवणार आहे. तर आधी मी तुम्हाला हा आलू मसाला कसा बनवायचा तोही दाखवते, म्हणजे तुम्हाला प्रश्न पडणार नाही ही भाजी कशी बनवायची. तर चला बघूया आपण ही भाजी कशी बनवायची ते. तर इथे बघा, अर्धा चमचा तेल तापलेलं आहे, त्यात घालायची मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. हे बघा, इथे आपली मोहरी छान तडतडली की गॅस बारीक करायचा. त्यात घालायचं जिरं, जिरंही छान फुलू द्यायचं. माझ्याकडे आहे आलं, मिरची, कढीपत्ता याचं वाटण आणि लसूण पण आहे यात. तर आता हे मी असं जास्तीच वाटून ठेवते, कारण एवढंसं अर्धा चमचा वाटलं जात आहे. तर हे बघा, हे सगळं असं जास्तीच्या मिरच्या, आलं, 2 कढीपत्त्याच्या काड्या आणि 10-12 पाकळ्या लसूण असं मी मिक्सरमध्ये वाटून ठेवलेलं आहे. ते मी यात घालते आहे. तिखट मसाला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, मोठ्यांना पाहिजे असेल तर जास्त घाला, छोटी मुलं असतील तर कमी घाला. आता हा आपण छान परतून घेऊया. इथे मी हा हे बघा फक्त 2 बटाट्यांसाठी घातला आहे. 1/4 चमचा हळद, चिमूटभर हिंग, चिमूटभर साखर. याने बघा चव अप्रतिम येते. अगदी बटाट्याची भाजी करताना पण तुम्ही अशी चिमूटभर साखर घालून बघा, भाजी अप्रतिम होते. आता यात आपण हे बटाटे कुस्करून घालूया. चवीप्रमाणे मीठ घालूया, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. बटाटे वडे बनवायचे असतील तरी अशीच भाजी बनवतात, त्यामुळे कढीपत्ता मिरची हे निवडायचं, झंझट पडत नाही, खाताना ते येत नाही मुलांना वगैरे. तर असं बारीक करून घातलं तर पोटातही जातं. याचेच तुम्ही बटाटेवडे पण बनवू शकता. तर आता आपण ह्या ब्रेडला टोमॅटो सॉस लावून घेऊया. मी टोमॅटो सॉस पण दाखवला अगदी झटपट 5 मिनिटात कसा बनतो ते. घरच्या घरी टोमॅटो केचप पण दाखवलेलं आहे, तर तुम्ही तेही व्हिडिओ बघा. जर तुम्हाला मिळत नसेल तर कमेंट बॉक्सला सांगा, मी त्याची लिंक तुमच्या कमेंटच्या खाली देईल आणि तुम्ही ती चेक पण करत जा. मी दिलेली त्या लिंकवर प्रेस केलं की ती ओपन करून बघायची. तर हे बघा, हा ब्रेडला आपण टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे. आता आपण ही भाजी ह्या ब्रेडवर लावून घेऊया. अशी हातानेच दाबायची. तर हे बघा, हा बटाट्याचा मसाला मी ब्रेडला लावून घेतला आहे. असे मी आणखी ब्रेड तयार करून घेते. तर मी इथे तव्यावर घालते 1/2 चमचा तेल. तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे. इथे मी हे 4 ब्रेड तयार करून घेतलेले आहेत. तेल आपलं तापलेलं, गॅस बारीक केला आहे आणि हे आपल्याला बटाट्याची बाजू खाली तव्यावर टाकायची आहे. आणि आता हे आपल्याला 1-2 मिनटं बारीक गॅसवर असंच भाजू द्यायचं आहे. मस्त कुरकुरीत बटाटा होतो. 2 मिनटाने आपण पलटी करणार आहोत. 2 मिनटं झालेले आपण बघूया. हे बघा, मस्त सोनेरी रंग आलाय. असे आपण सगळे पलटी करून घेऊया. आता ह्या साईडने आपल्याला 1-2 मिनटं छान ब्रेड कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता पलटी केल्यावर माझ्याकडे आहे चीज क्यूब.
हे मी किसून घालणार आहे, असंच पण खाऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही, किंवा चीज असेल तर मुलं आणखी आवडीने खातात, तर मी हे लगेच यावर चीज किसून टाकते, म्हणजे खालचा ब्रेड गरम होईपर्यंत वरती चीज छान वितळतं. गॅस हा बारीकच ठेवायचा आणि छान मस्त खालून ब्रेड कुरकुरीत झाला पाहिजे. तर हे बघा चीज किती छान मस्त मेल्ट होत आहे तुम्ही बघू शकतात, त्यामुळे खायला अप्रतिम लागतं. जवळून दाखवते मी, हे बघा छान सगळीकडे मेल्ट होत आहे आणि हे बघा खालून झाला की नाही मी तुम्हाला दाखवते मस्त कुरकुरीत. हे बघा छान असा भाजला गेलेला आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. तर आपले हे बघा मस्त झटपट आणि कुरकुरीत असे ब्रेड आलू टोस्ट तयार झालेले आहेत. तर तुम्ही हे नक्की करून बघा, तुमच्या घरात सर्वांना आवडेल मी तुम्हाला सांगते. तर केल्यावर मला फोटो पाठवा माझ्या मेल आय डीवर आणि कसे लागले ते कमेंट बॉक्स करून जरूर कळवा. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.